नक्की मला असं वाटतं की पारगावचा खेळाडू आहे सुमील डोंगरे याचं गीत एकनाथ बाले यांनी गायलेलं आहे. सुंदर गीत पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं की सलामीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानावरती पाठवा आणि सामना लवकरात लवकर चालू करा. एका बाजूला या ठिकाणी सुनील चकडेवाला, मला असं वाटतं की बालुशेड्याच्या टीम मध्ये आज स्वतः खेळतोय, पॅकर्स असतो आणि यावेळेस मात्र आज वडगावच्या टीम मध्ये खेळतोय. या ठिकाणी सलामीची जोडी मात्र मैदानावरती उतरल्या, ती वडगाव संघाची प्रफुल आणि संदीप अशी जोडी मैदानावरती जाताना दिसते. प्रफुल म्हात्रे आणि संदीप गडगे ही जोडी आहे. चार षटकाचा हा सामना याची आपण नोंद घ्यायची आहे. निखिल टोंबरे बालुशेड मध्ये दिसतोय, तसंच संजय गडगे, दीपेश सुद्धा मला असं वाटतंय, मला असं वाटतंय की पंच म्हणून काम पाहतोय. दीपेश आणि किरण टोंबरे या ठिकाणी पंचगिरी करतोय. नामदेव जाधव आणि या ठिकाणी मात्र चार षटकाचा हा सामना, 24 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत ते बघायचं. तसेच रवी कोंडीलकर कुठे असेल तर कृपया आपण स्टेजचे संपर्क साधायचा. विलास जांभूळकर आपली या ठिकाणी वाट बघत आहेत. तर या ठिकाणी तर सन्माननीय आमचे अर्जुनजी गाताडे इथे आले, त्यांचे आमच्या मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. ओवर टू रुपेश म्हात्रे. या ठिकाणी पंच म्हणून किरण टोंबरे आणि दीपेश या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच म्हणून काम पाहतोय. तसेच लेखनिक म्हणून प्रसाद गाताडे आमच्या समोर जोडलेत. या ठिकाणी आमच्या समवेत आमचे साते समालोचक मित्र जयेश पाटील या ठिकाणी जोडलेत, उर्फ जेके म्हणून त्याला आम्ही प्रेमाने या ठिकाणी हाक मारतो. परंतु या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन करायचं आहे. या ठिकाणी जयेश मात्र हा दुसरा सामना आहे, पहिला सामना चांगला पाहायला मिळाला असं वाटलं की गणेश पोपट संघ हरतो की काय, परंतु रणजित पाटील आणि कुमारची जी फलंदाजी पाहायला मिळाली ती सुरेख पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती गणेश पोपटेची टीम जिंकली. मात्र या ठिकाणी कोण जिंकणार, बालकृष्ण जिंकणार की बबन जाधव जिंकणार हे आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी गोलंदाज मात्र विवेक जांभूळकर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिलाच पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि याच्यामध्ये कितपर्यंत मजल मारतोय, धावा जमवतोय हा बबन जाधव संघ ते आपल्याला पाहायचं. या ठिकाणी नाणेफेकीचं कौल जिंकलं ते बालकृष्ण गडगे संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलं. पहिलाच चेंडू या ठिकाणी बालुशेट यांच्याकडून थोडीशी मिसपीड पाहायला मिळते आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळाली. थोडस या ठिकाणी दात मागितली होती परंतु हे दात पूर्णपणे फेटाळले, एक धाव मिळाली आणि एका धावीने मात्र संघाचं खातं खुलवतं. नक्कीच जयश, आज 26 जानेवारीचा दिवस आहे, आज प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. नक्कीच 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु जे प्रजेची जी सत्ता होती म्हणजे लोकांचं जे राज्य होतं ते खरं तर 26 जानेवारी 1950 ला मिळालं. मात्र या ठिकाणी गोलंदाज मात्र विवेक तयार आहे. विवेकचा हा चेंडू संदीपनं चांगला फटका मारला आणि ह्या चेंडूवरती मात्र चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. एक जबरदस्त धुन ऐकतोय रुपेश आपण शिव डीजे यांच्या सौजन्याने या स्पर्धेचं आयोजन केलंय वडगाव ग्रामस्थांच्या कडून आणि या चेंडूवर मात्र एक गगनभेदी फटका पाहायला मिळतो संदीप गडगे याच्या बॅट मधून खणखणीत चौकार. जबरदस्त गीत वाजवलं एकनाथ माळी यांचं, परंतु या ठिकाणी संदीप गडगे मात्र जबरदस्त फलंदाजी करतो. हा मात्र चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक धाव मिळते. या एका धावीच्या मदतीनं धाफलकर 10 धावा लागल्या त्या मात्र बबन इलेव्हन संघाच्या. तर रुपेश आपण निश्चितच पाहतो की आजच्या दिवशी 26 जानेवारीला संविधान लागू झालं,
भारतीय गणराज्यामध्ये आणि हा चेंडू मात्र प्रफुल्ल मात्र याने हात खुले केलेत, खणखणीत दणदणीत चौकार। या ठिकाणी जबरदस्त दिल खुलास अशी गाणी, देशभक्तीपर अशी गाणी लावली जातात, त्यांचं सुद्धा स्वागत करूया। पद्मकर पाटील साहेबांचं आगमन झालंय, गुरुग्राम पंचायत वडगावचे सदस्य आहेत, त्याला विनंती असणार आपण अतिथी कक्षामधून सांडा पांडवाचे एक धाव, या एका धावीच्या मदतीनं 15 धावा धाफळकर लागले त्या बबन इलेव्हन संघाचे। तर रुपेश आपण पाहतोय की आजच्या दिवशी संविधान लागू झालं, तर विठ्ठल गडगे साहेबांचं आगमन झालंय। तर या ठिकाणी निश्चित आपण सकाळी एक प्रतिज्ञा घेतली होती शाळेमध्ये की मी अशी प्रतिज्ञा करतो की हे राष्ट्र, हा राष्ट्रध्वज आणि हा राष्ट्रध्वज ज्याचं प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठतेने राहीन अशी जी प्रतिज्ञा केली होती। तर निश्चितच तशी प्रतिज्ञा मात्र या ठिकाणी कुठेतरी खेळाडूंना करावी लागेल, कारण आज या स्पर्धेचं आयोजन केलंय एक आनंद उत्सव म्हणजे म्हणून हार जीत हा एक विषय नाही आहे, परंतु एक आनंद, खेळातील आनंद। आपल्याला माहिती की वडगाव संघाचं क्रिकेटमध्ये किती नाव आहे, किती मोठा दरार आहे। तर या ठिकाणी मात्र जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आणि सर्वांनी या ठिकाणी हा आनंद लुटायचा। एक दिवस मात्र कुठेतरी निश्चितच वडगाव गावातील सर्व खेळाडू, सर्व नऊ तरुण आजी माजी खेळाडू सर्वांनी या ठिकाणी मात्र ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सज्ज झालं आणि पहिलं षटक टाकलं होतं ते अनुभवी गोलंदाज विवेक जांभूळकर यांनी जबरदस्त षटक टाकलं होतं। परंतु मित्र म्हणजे रुपेश कुठेतरी सर्व कमी विवेक जांभूळकर यांचा आणि एक धाव मिळत, परंतु या ठिकाणी मात्र प्रयत्न चांगला होता, जबरदस्त गोलंदाजी। निखिल ठुमरे मात्र गोलंदाजी करतोय ज्याचा बराचसा धबधबा या परिसरामध्ये आणि एक नावलौकिक हा गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय। वडगावचा स्टार खेळाडू म्हणून याची नोंद सर्व विभागामध्ये घेतली जाते। तो मात्र निखिलनं मात्र हा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर टाकतोय, अवंतर धावसंख्येत भर पडतीय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनभात 16। असं वाटलं होतं की रुपेश सामन्याला सुरुवात झाली त्यावेळी फलंदाज लवकर मैदानात आले नव्हते, असं वाटलं होतं की एखाद्या फलंदाजाची वाट पाहतात का, परंतु निश्चितच या ठिकाणी संदीप आणि प्रफुल्ल यांनी मात्र जबरदस्त फलंदाजी केली होती। कुठेतरी खरपूस समाचार घेतला या संघाचा, हा चेंडू मात्र चांगला सिलिमिलोनच्या क्षेत्रात नामदेव जाधव यांनी संदीप जाधव यांचा चेंडू रोखला आणि या चेंडूवर मात्र एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण। कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण म्हणण्यापेक्षा पैकी कुठेतरी खराब होते आणि त्याचा परिणाम म्हणून तीन धावा या चेंडूवर मिळतात, त्या तीन धावीच्या मदती तीन 18 धावा धाफळकर आले, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे। तर रुपेश मित्र म्हणेन की या ठिकाणी प्रत्येक संघानं म्हणजे जो हरो अगर जितो, परंतु या ठिकाणी जल्लोष केला पाहिजे, प्रत्येक चेंडूवर 19 धावा आहेत। तर या ठिकाणी मात्र प्रत्येक संघानं आनंद साजरा करायचे हा चेंडू। तर या ठिकाणी मात्र सन्माननीय पद्मकर पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांच्यासोबत नवनिर्वाचित सदस्य श्री संदेश भाई मालकर यांचं सुद्धा आगमन झालं, त्याने विनंती असणार आहे। तसेच या ठिकाणी आमच्या पद्माकर शेठ पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला या ठिकाणी 500 रुपये आलेत, तसेच 1000 रुपये आले, संदेश मालकर यांच्याकडून 500 आलेत, असे 1000 आलेत, दोन्ही मिळून 1000 रुपये आलेत। निश्चितच या ठिकाणी रुपेश आपण म्हणूया की पैशापेक्षा त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि निश्चितच त्यांचं जे वडगाव गावावर प्रेम असं, वडगाव मध्ये प्रत्येक गोष्टीची त्यांना कदर आहे आणि या ठिकाणी मात्र त्याला मी पुन्हा धन्यवाद देतो। आणि ज्या ठिकाणी धाफळकर धावा आहेत 19 दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक। या ठिकाणी आमच्या पद्मा शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आलंय, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय। तसेच योगेश पाटील, मला असं वाटतं की हा खेळाडू मैदानावरती उतरला, तर या ठिकाणी मात्र जो काही निर्णय असेल तो पंच कमिटीने घ्यायचा आहे। या ठिकाणी निश्चितच एक खेळ म्हणून नाही तर या ठिकाणी मात्र एक आनंद आपल्याला साजरा करायचा आहे आणि कुठेतरी खिलीमिलीने या स्पर्धा पार पडणार आहेत। कोणी हारो कोणी जिंको, हार जीत मात्र आज विषय नाहीये, कारण वडगाव क्रिकेटचं नाव सर्वांना माहिती आहे, वडगाव क्रिकेटमध्ये किती खेळाडू आहेत, किती झालेले आहेत,
या ठिकाणी योगेश पाटील मात्र खेळण्यासाठी मैदानावरती जातोय. आतापर्यंत धावा झाल्यात त्या बबन जाधव इलेव्हनच्या, मात्र या ठिकाणी धावा झाल्यात त्या. एकोणीस धावा झाल्यात आणि दुसरं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. गोलंदाज निखिल टोंबरे. हॅलो, या ठिकाणी निखिल टोंबरे मात्र गोलंदाजी करतोय. समोर मात्र उभा आहे तो फलंदाज योगेश पाटील. योगेश पाटील मारलेला हा फटका मात्र आल्या मात्र तडाखा दिला स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये. हा चेंडू मात्र षटकार. निश्चितच तिरंगा घेऊन जे जवान चाललेले आहेत, तर या ठिकाणी मात्र नौखा खेळाडू आपण पाहतोय. या ठिकाणी योगेश पाटील खेळपट्टीवर आलाय आणि आल्या मात्र पहिल्याच चेंडूवर त्याने उत्तुंग षटकार मारला फाईल लेगच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र एक धाव मिळवलेल्या एका धावीच्या मदतीने रुपेश या ठिकाणी 26 धावा दाफलकर लागल्या. त्या मात्र बबन इलेव्हन संघाच्या सलामीची जोडी मात्र मैदानात आली होती, प्रफुल आणि संदीप. त्यानंतर मात्र प्रफुल रिटायर्ड हार्ड हुंड तंबू मध्ये परतला आणि योगेश पाटील खेळपट्टीवर खेळतोय. हा चेंडू निश्चितच उजवष्टीच्या बाहेर पडणारा चेंडू. या ठिकाणी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता संदीप गडगे याचा, तो प्रयत्न मात्र जरी फसला असला तरी या ठिकाणी मात्र अतिरिक्त धाव मिळते. 27 धावा दाफलकर लागल्यात. वडगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय ज्यामध्ये जबरदस्त आयोजन केलंय, म्हणजे भोजनाची सुद्धा एक जबरदस्त सोय या ठिकाणी केलेली आहे. हा चेंडू चांगला फटका स्ट्रेट डाव केला या ठिकाणी अक्षय पाटील चेंडू खाली येणार. चांगले क्षेत्रक्षण तेवढी चांगली फेकी आणि त्याचा परिणाम म्हणून या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते. या एका धावीच्या मदतीने 28 धावा धाफलकर लागलेत रुपेश. दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर नक्कीच 28 धावा झाल्यात. योगेश मला असं वाटतं की थोडासा उशीर आला, परंतु आल्याला एक चांगला फटका मारला आणि 6 धावा वसूल केल्या. मात्र पहिल्यापासून जर असता तर कदाचित धावा जास्त सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु आतापर्यंत धावा झाल्यात त्या 28 आणि अजूनही दोन षटकाचा खेळ येणं बाकी आहे. मात्र या दोन षटकासाठी गोलंदाज अक्षय पाटील या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अक्षय या ठिकाणी गोलंदाज आहे, तो तिसरा गोलंदाज वापरण्यात आला. मात्र या ठिकाणी स्ट्राईक होतो उभा आहे तो फलंदाज संदीप. अक्षय याचा हा चेंडू आहे. अक्षय पाटीलनं टाकलेला हा चेंडू बालू शेट मात्र या ठिकाणी थोडासा मात्र प्रॅक्टिस कमी आहे, कारण जुने हे खेळाडू आहेत, परंतु जुनं ते सुनं या ठिकाणी जुनं ते सुनं असतं, कारण बालू शेड एक चांगला किपर होता, चांगला इष्टरक्षक होता. मात्र या ठिकाणी प्रॅक्टिसची थोडीशी कमतरता आहे. मात्र धावा तिथे सरावतोय, धावा झाल्यात त्या 28. तर निश्चित रुपेश या ठिकाणी सराव असो अगर नसो आपण पाहिलं असेल की एक जांभूकर याने एक षटक टाकलं होतं. बालू गडगे किपर म्हणजे आनंद, खेळातील आनंद कसा घ्यायचा. तर निश्चित या ठिकाणी हा चेंडू मात्र गगन भेदी षटकार. रुपेश शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समिती विभाग प्रमुख आनंद जाधव साहेबांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या वडगाव प्रीमियर लीगच्या सामन्यांचा आनंद घ्यायचाय. अक्षय पाटील याचा चेंडू, योगेश पाटील याच्यासाठी एक चांगला चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला रुपेश योगेश पाटील षटकार सुद्धा मारू शकला असता. सन्मान दिलाय. दोन्ही बंधू आहेत, दोन्ही भाऊ आहेत आणि चांगला खेळ या ठिकाणी करत आहेत, कारण दोघांना सुद्धा खाणाकुणा माहिती आहेत. एकाच टीम मध्ये खेळणारे खेळाडू निश्चितच एकाच मैदानावर सराव ज्यांच्या खाणाकुणा माहिती आहेत आणि या ठिकाणी मात्र कोण सरस ठरणार. हा चेंडू चांगला हाणून मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र जातोय सिलमिळांच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावीचा प्रयत्न संजय गडगे चेंडू खाली येणार. चेंडूची फेकी करणार कुठेतरी अपूर्वी फेकी करणार असत नाही, परंतु या ठिकाणी मात्र प्रत्येक जण आपला संघ जिंकावा या हेतूने काम करतोय. ही निश्चितच एक चांगली गोष्ट आहे ती मात्र वडगाव प्रीमियर लीग साठी.
37 धावा धाफटकावर लागल्यात। यानंतरचा होणारा सामना तो मात्र भाई एमके आणि प्रल्हाद पाटील या दोन संघांच्या दरम्यान आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोण पकडणार? तीन बिघाड आणि कान बिघाड रुपेश या ठिकाणी। निश्चितच मित्र म्हणेन की निखिल डोंबरेला सुद्धा हा जेल मिळू शकला असता, धीरज जाधवला मिळू शकला असता। मित्र म्हणेन की मिस अंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळते। कॉल पाहिजे होतं सर, कॉल केला सर कदाचित धीरजनं पकडलं असतं किंवा निखिलनं सुद्धा पकडलं असतं। तसंच या ठिकाणी दोन धावा मिळतात, 39 धावा धाफलकर लागलेत। या ठिकाणी सन्माननीय आमचे गुरुवर्य पवार साहेबांचं या ठिकाणी रजा घेतात। निश्चितच पवार साहेब तुम्ही येऊन या स्पर्धेला चार चांद लावलेत, तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी वडगाव ग्रामस्थांतर्फे आपलं धन्यवाद देतो। आपल्याला या ठिकाणी बलिराम ठोंबरे साहेबांचं आगमन झालं, नथुराम गडगे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, बरेचसे मान्यवर आहेत या ठिकाणी, संतोष दबके या ठिकाणी आमचे बरेचसे मान्यवर या ठिकाणी। रुपेश आपण जर पाहिलं तरी वडगाव गाव एवढं मोठं की सर्वजण अमोलिक शक्य नाहीये, परंतु सर्वांच्या प्रती आदर आहे, प्रेम आहे आणि सर्वांना समवेत घेऊन जातो मैदानाकडे ज्या ठिकाणी आमचे लेखनिक प्रसार गाठले। एक चांगली गोष्ट आहे की युट्यूब वरती या मॅचेस लाईव्ह आहेत, पहिलीच या भिंगराबावरती जी टुर्नामेंट आहे ती युट्यूब वरती लाईव्ह आहे आणि हा इतिहास आहे। निश्चितच वडगाव गावच्या इतिहासामध्ये प्रथमतः या स्पर्धेचं आयोजन जबरदस्त केलं या ठिकाणी, मात्र प्रत्येक गोष्टीची कुठेही कमतरता असेल तरी या ठिकाणी आपण पाहतो मंडळामध्ये या ठिकाणी मोहन गाथाडे स्वतः समालोचन कमी करतात, परंतु इतर गोष्टींच्याकडे जास्त लक्ष देतात की कोणती गोष्ट आपल्याला चांगली करता येईल त्यासाठी ते झटत असतात। त्यांच्याबरोबर सर्व त्यांची टीम आहे, तर या ठिकाणी मात्र जबरदस्त चांगल्या स्पर्धेचं आयोजन झालंय। मी तर म्हणेन की तीन षटकाचा खेळ संपलाय, धाफलकर धावायचे मात्र 40 धावा या ठिकाणी धावपळकरवरती लागल्यात। संदीप आणि योगेश ही जोडी अजूनही मैदानावरती खेळते, मात्र या ठिकाणी चौथा गोलंदाज टी जी गडगे या ठिकाणी गोलंदाजी करणार। आमच्या पद्माकर शेठ पाटील साहेब आले, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। तसेच त्याने आम्हाला या ठिकाणी 1000 रुपयाचे पारितोषिक दिलं मंडळाला, त्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। तसेच बरेचसे मान्यवर आमचे एमके भाई स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच संदेश मालकर आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, सर्वांचे या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो। मात्र या ठिकाणी गोलंदाज टीजीचा हा पहिला चेंडू, गोलंदाज टीजीचा हा चेंडू मात्र सीमारेषेत बाहेर। नक्कीच मला असं इथे शंका पडले की अक्षय नक्की करत काय होता, झेल घेत होता की षटकार घालत होता, कारण सोप्पं झेल होतं आणि झेल पकडलं असं खेळाडू बाद झाला असता, परंतु झेल सुटलं आणि 6 धावा मिळाल्या। तरुपेश या ठिकाणी आपण पाहतो की एक सोपा झेल सोडला या ठिकाणी अक्षय पाटील यानं 46 धावा दाखल करतो हा चेंडू पूर्ण होता, मिड विकेट सी मारेशो बाहेर, उत्तुंग षटकार। धन्यवाद, या ठिकाणी चांगलं गीत वाजवलं। मला असं वाटतं की टीजी हा गोलंदाज बऱ्याचशा वर्षामध्ये चांगला फॉर्म मध्ये होता, परंतु प्रॅक्टिस थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की 2 चेंडूमध्ये 2 षटकार बसले ते टीजीच्या गोलंदाजीवरती आणि योगेशनं मात्र हा चेंडू खेळून काढलाय, तो गलीमध्ये 1 धाव मिळाली ते योगेश पाटीलला। रुपेश निश्चितच योगेश ऑन एंट्री होता, 2 लगातार चेंडूवर 2 षटकार मारले होते, परंतु या ठिकाणी मात्र या चेंडूवर 1 धाव मिळते, 1 धावच्या मध्ये 53 धावा धाफलकर लागले त्या मात्र बबन इलेव्हन संघाच्या। या ठिकाणी बबन इलेव्हन संघाच्या पाठीराखे निश्चित रुपेश कुठेतरी खुश असतील की चांगली धाव धावसंख्या धाफलकर आहे, परंतु त्यांनी याचा सुद्धा विचार केला पाहिजे की त्यानंतर मात्र जबरदस्त खेळाडू खेळणार आहेत। आपण पाहिलं असेल की या ठिकाणी निखिल डोंबरे असेल किंवा युग जांभूळकर, बरेचसे धीरज गडगे असतील या ठिकाणी, जग बरेचसे खेळाडू आहेत की ते या धावांचा सुद्धा पाठला करते आणि या ठिकाणी मात्र संदीप गडगे धावचित बाद खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल
धन्यवाद कल्पेश आपल्या या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. चांगले चांगले गीत या ठिकाणी वाजवलं. मला वाटतं की कव्वालीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये ते एकनाथ माले यांचं एक गीत होतं आणि सुंदर गीत पाहायला मिळालं. परंतु या ठिकाणी पहिला खेळाडू मात्र बाद झाला तो योगेश पाटील. मात्र आता प्रणित म्हणजे अनिल गडगे यांचा चिरंजीव या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला एक चांगला खेळाडू आहे आणि कशी खेळी करतोय ते आपल्याला पाहायचं. निश्चित रूपेश या ठिकाणी प्रणित एक युवा खेळाडू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय या चमचमत्या ट्रॉफ्या ज्यांच्या सौजन्याने देण्यात आलेले ते कुमार ओमकार महादेव गडगे यांच्या सौजन्याने या ट्रॉफ्याचं अनावरण केलंय. त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. आणि वलिया सामन्याकडे ज्या ठिकाणी 53 धावा धाफळकर असताना कुठेतरी दुर्दैव म्हणावं लागेल रूपेश की योगेश पाटील धावचीच्या स्वरूपात बाद झाला. स्ट्रायकरला प्रणित याचा साठी हा चेंडू आणि या ठिकाणी प्रणित मात्र बाद धावचीच्या स्वरूपात. असाच होता म्हणत माझ्या तर या ठिकाणी या संघाचे सुद्धा म्हणत असेल की योगेश पाटील लवकर बाद व्हावा आणि तो मात्र धावचीच्या स्वरूपात बाद नंतर हा चेंडू मात्र लुडोप्पा सीमारेषे जवळ. आता मात्र आकिषे पाटील आणि कोणतीही चूक केली नाही. तिसरा फलंदाज बाद. अग हे माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली का अशी चक्कास पोरगी पटली तुझी माझी. हॅलो. या ठिकाणी आमच्या गोटेराम म्हात्रे साहेब यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली आहे. ते या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बबन जाधवांना विनंती आहे की माझ्यावरचा खेळाडू खेळवायचा आहे. कोण असलं तर खेळवा नसलं तर मी खेळेन. निश्चितच रूपेश बदली यांच्या बदली एक खेळाडू घ्या. रोहिदास कोणतरी बदली खेळाडू घ्या कारण या ठिकाणी समालोचन सुद्धा चांगलं झालं पाहिजे. तर या ठिकाणी निश्चित रूपेश मात्र या ठिकाणी आम्हाला साथ करतात आणि या ठिकाणी मी विनंती करेन पुढच्या सामन्यासाठी एम के भाई आणि प्रल्हाद पाटील की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. दोन मिनिट मी थांबवतोय जयेश पाटील. तर मी विनंती करतो जे खाली पोरं असतील त्यांनी आपली बिर्याणी तयार झाली तिथे भरायला पॉकेट भरायला जायचंय. तर मी विनंती करतो आपले जी खाली पोरं असतील त्यांनी तिथे बिर्याणी तयार झाले आपले सन्मान्य अरुण केदारी यांच्या अंगणामध्ये बिर्याणी तयार झाले. तर आपण तिथे जाऊन ती बिर्याणी भरायची आहे पॉकेट भरायची आहे. जा जे खाली पोरं असतील त्यांना मी विनंती करतो जायचं लगेचच. डीजे तर तत्पूर्वी विनंती करतो पुन्हा एकदा एम के भाई आणि प्रल्हाद पाटील दोन्ही संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी अतिथी कक्ष समोर यायचे. तर या ठिकाणी प्रल्हाद पाटील स्वतः कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भाईला विनंती करतोय की आपण कृपया अतिथी कक्ष समोर या नाणेफेक करून घ्या आणि या पुढील सामना आपला होणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय पोपटे सर जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आणि तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी. तर या ठिकाणी मात्र अशा स्पर्धेचं आयोजन केलं म्हणजे आपण पाहतो की आपल्या गावचा सप्ताह होतो त्यावेळी मात्र प्रत्येकाचा सहभाग असतो. म्हणजे पत्रावळी उचलण्यापासून ते शेवटचा टाळ वाजवण्यापर्यंत विणा वाजवण्यापर्यंत प्रत्येकाचा सहभाग असतो. म्हणजे आपण पाहतोय की खारीचा वाटा सुद्धा मुळाचा असतो. त्यावेळी जर रामाचा सेतू पूर्ण झाला होता तसं या ठिकाणी ही स्पर्धा जर पार पाडायची असेल तर दोन मिनिटं मी थांबवतो. सन्मान्य आपले अनंत जाधव शाखा पक्षाचे कार्यकर्ते यांना विनंती आपण टॉच विन करायचं आहे. एम के भाई वर्सेस प्रल्हाद पाटील या दोन्ही संघादरम्यान मी विनंती करतो. अनंत जाधव यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास ते टॉच विन करायचंय. तर एम के भाई मी यांना विनंती करतो प्रल्हाद पाटील इथे उपस्थित आहे तर टॉच खाली घ्या इथे खाली. तर निश्चितच आपल्या युट्यूब लाईव्ह आहे. अनंत जाधव आपले कार्यकर्ते मी विनंती करतो आपण खाली जावं आणि आपल्या शुभास ते एम के भाई आणि दोन्ही कर्णधारांनी आपली फी जमा करा हे महत्वाचं आहे.
कारण दोन्ही कर्जदार विनंती करतो की आपलं टॉर्च उडवल्यानंतर आपली जी पोरं असतील त्यांची वसुली करा आणि ते फी जमा करा. तर पाहायला गेलं जयेश पाटील आपल्या पूर्ण गावाचा प्रत्येक नागरिक झाला प्रत्येक नवजवान झाला मात्र एकत्र आलाय. खरंच एक जबरदस्त कार्यक्रम पाहायला मिळतोय. मात्र हे चौथं वर्ष गाजलं जातंय. मात्र पाहायला गेलं तर 26 जानेवारीचा कार्यक्रम पाहायला जातोय. एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळतोय. तत्पूर्वी विनंती एम के भाई गडगे सन्माननीय आपण यायचंय ना. आपला संघ प्रल्हाद पाटील प्रतिस्पर्धी आपली वाट पाहते. आपले कार्यकर्ते आनंदी जाधव अनंत जाधव एक जबरदस्त शाखा पंचायत कार्यकर्ते. खरंच आपला एकत्र गाव झालाय. खरंच पाहायला गेलं तर एक जमेची बाजू म्हटली तर या स्पर्धेच्या काय नाही म्हणे पाहायला गेलं एक जबरदस्त पाहायला गेली स्पर्धा. तर मी विनंती करतो एम के भाई गडगे या लवकर लवकर विशीर करू नका. तुम्ही टॉच विन करायचं युट्यूबच्या समोर आपलं टॉच विन करायचं. 185 देशांमध्ये आपली युट्यूबच्या माध्यमाद्वारे मात्र चौथं वर्ष गाजलं जातंय. पाहायला युट्यूबचं पाहायला गेलं आपण तर एक जबरदस्त नरेंद्र पाटील असतील, तसेच पाहायला गेलं चंद्रशेखर म्हात्रे असतील, तसेच पाहायला गेलं तर आपले निखिल बाबर ज्याचा पूर्ण रासायनिक एरियामध्ये समालोचकांचं मात्र काम पाहिलं जातं. तर मॅच मी विनंती करतो लगेच मॅच सुरू करायची. चंद्रगड याचा पहिला चेंडू समोर जाणार विवेक जांभुलकर एक डाव्या हाताचा पळला त्याच्या समेत मात्र वंडर बॉय निखिल ठोंबरे मात्र सुरुवात करणार माझे साथी समालोचक जयेश पाटील. निश्चितच पपडे सर या ठिकाणी मात्र श्री गणेश होतो. काउंट डाऊन सुरू होत आहे. 24 चेंडू 54 धावांची गरज असताना विवेक जांभुलकर सारखा तडाखेबंद फलंदाज बाद झाला असावा या चेंडूवर. परंतु या ठिकाणी कुठेतरी निश्चित सुधारणा म्हणावा लागेल विवेक जांभुलकर याचा. आणि या चेंडूवर मात्र एक धाव मिळते. नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि निश्चितच विवेक जांभुलकर यांना जीवदान देणं किती महागात पडू शकतो हा येणारा कालच सांगेल. परंतु या चेंडूवर मात्र या ठिकाणी मात्र निश्चितच सामनावीर प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून गौरवण्यात येणारे एका खेळाडूला कुमार ओमकार महादेव गडगे यांच्या सौजन्याने या ट्रॉफ्यांचं अनावरण केलंय. त्यांना धन्यवाद देऊया. चमचमच्या ट्रॉफी आपण पाहतोय. गोलंदाज फलंदाज उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज सुद्धा या ठिकाणी त्यांचं अनावरण केलं. आणि या ठिकाणी मात्र पहिले चेंडूर एक धाव आल्यानंतर तडाखेबंद फलंदाज स्ट्राईकला जातोय निखिल ठोंबरे. या ठिकाणी आपण पाहतो एक जबरदस्त स्पर्धा पाहिली जाते. उत्तरोत्तर या प्रत्येक वर्षी नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. आणि हा चेंडू मात्र जातोय तो स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला. त्या ठिकाणी जबरदस्त युवा खेळाडू आहे आणि त्याने मात्र चांगले क्षेत्ररक्षण केलं. एकच धावेवर रोखलंय. दोन धावा धावफलकर लागल्यात. दोन चेंडूचा खेळ संपल्यानंतर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. एक हुरुमेरी गोलंदाज वेगवान गोलंदाज चंद्रशेखर म्हात्रे आता मात्र स्ट्रायकरला जातोय विवेक जांभुलकर. तर मित्र मंडळ पोपटे सर या ठिकाणी जर विचार केला तर विवेक जांभुलकर आणि निखिल ठोंबरे ही जोडी जर मैदानावर आली तर शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत हा सामना अलगद आपल्या बाजूने फिरवतील. षटकातील तिसरा चेंडू घेऊन चंद्रकांचा हा चेंडू मात्र चांगला खेळून काढला. त्या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षण डिसाईड झालंय. परंतु एक धाव मिळते त्या चेंडूवर या एका धावीच्या मदतीनं. 3 धावा धावफलकर लागल्यात. या ठिकाणी आमचे गुणलेखक प्रसाद गाठताडे तसेच शिव डीजे चे ऑपरेटर्स. तर 2 मिनिटं मी थांबवतोय. आमचे सन्मान्य कैलास भालेकर इथे आलेत. कैरेगावचे एक जबरदस्त कार्यकर्ते त्यांचे आमच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक अभिनंदन स्वागत आहे. वळूय सामन्याकडे. तिथे सामना मात्र रंगते. सामने धावसंख्या झाले पात्र पाहायला मिळते. 3 धावा धावफलकर लागल्यात. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. गोलंदाज बागोल चंद्रशेखर 3 चेंडूचा खेल संपलाय. पुन्हा एकदा पाहायचं आपल्याला चंद्रगिरीचा पुढचा चेंडू. जबरदस्त चेंडू पाहायचा निखिलच्या बॅटमध्ये निघालेला पाहायचा योगेश पाटीलच्या. 6 धावा डीजे धन्यवाद. एक जबरदस्त गीत वाजवलं जयेश पाहायला गेलं तर मात्र निश्चित पाहायला गेला. मात्र आता लोकांचं निश्चितच थोड्या दिवसात जे होकारार्थी आहेत त्याचं मात्र लग्न जमलंय आणि काय काय मात्र जमणार निश्चित. मात्र चांगला गीत वाजवला इथं. मात्र निखिल चांगला खेळतोय. संघाची धावसंख्या पोहोचती ती मात्र बिनबात 9. पुन्हा एकदा चंद्रशेखर अतिशय खराब चेडू. किरण टोपरेचा मात्र वाईट चेडूचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 2 आकडी सांगितल्या. 10 धावा धावपळ लागतात. आता मात्र कोण जिंकणार कोण हरणार शेवटचा चेंडू सांगणार. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय मात्र भिंगराबाईच्या मैदानावर.
यूट्यूबच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय, प्रक्षेपण केलं जातंय. 185 त्याच्या पुण्याला चंद्रशेखर जबरदस्त चेंडू मात्र ओढून मारा चेंडू झाला सीमारेषेच्या जवळ, तिथं चेंडू अडवला जातोय, प्रफुल्ल येतोय, दुसरी धाव घेणार प्रयत्न, दोन धावा पूर्ण करतोय निखिल, निखिल पोहोचतो वैयक्तिक पाहायला गेला तर 9 धावेवर संघाची धावसंख्या आली ती मात्र बिनबाद 11 जयेश, बिनबाद 12 जयेश. तर निखिल या ठिकाणी फोपडे सर आपण पाहतोय 12 धावा धावफळकर त्या ठिकाणी मात्र जबरदस्त फलंदाजी करावी लागणार प्रत्येक चेंडूवर, त्या मात्र 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू निश्चितच पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मोठा स्वभाव बाई सर धंदा चुकल्या या ठिकाणी मात्र चंद्रकांत कुठेतरी 3 चेंडू चांगले टाकले होते, 3 धाव होत्या, त्यानंतर मात्र जबरदस्त आक्रमण चढवले ना या चेंडूवर मात्र फिट असणार आहे. नो बॉल टाकला होता चंद्रकांत चंद्रशेखर मात्र यानं फ्रीट साठी हा चेंडू षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. सलग 4th वर्ष वडगाव प्रीमियर लीगच आणि या मालिकेसाठी कुमार ओमकार महादेव गडगे यांच्या सौजन्यानं आपण या ट्रॉफी आपल्या समोर बघतोय. अतिशय सुरेख अंकुश ट्रॉफ्यांचं इथं आयोजन झालंय, आताच आपल्या समोर ट्रॉफ्या आल्यात, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. वडगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपण अशा सुंदर ट्रॉफ्या इथं आपण ठेवल्यात आणि त्यांचं आपण सौजन्य प्राप्त केलंय. मी पुनश्चा तुमचं मनापासून या वडगाव प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि वळ टू जयेश पाटील प्लीज. धन्यवाद मोहन गाताडे, एक चांगली स्पीच आपण दिली. तर या ठिकाणी मात्र मी पुन्हा एकदा पुकार करतोय एम के भाई गडगे यांना की आपण अतिथी कक्षा समोर येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे, 23 धावा दाखल करायचा, अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रल्हाद पाटील आपण स्टेजच्या समोर यायचंय. पप्याना एम के भाई आलेत, आपण नाणेफेकीचा कौल लगेच करायचंय. पप्याना चला भाई खाली. अनंत जाधवांना विनंती असेल की आपण समोर युट्यूबच्या कॅमेरा समोर नाणेफेकीचा कौल होईल, जिथं 1 मिनिट सामना थांबवायचं आहे. नाणेफेकीचा कौल होत आहे स्वतः एम के भाई यांच्या, ज्यांचा संघ खेळणार आहे स्वतः प्रल्हाद पाटील यांच्या दरम्यान हा होणारा 3रा सामना. त्या नाणेफेकीचा कौल होत आहे स्वतः अनंत जाधव यांच्या शुभा असते आणि कौल जिंकलंय. कोणी जिंकलंय? भाई. भाईने नाणेफेकीचा कौल जिंकले. धन्यवाद, सर्वांनी वरती यायचं प्लीज. जयेश पाटील निश्चित आणि विनंती असणार आहे की एम के भाई आणि प्रल्हाद पाटील यांचे सर्व प्लेयर्स दोन्ही संघाचे त्यांनी एकत्र जमायचं आणि वलिओ सामन्याकडे आणि आपली फी सुद्धा जमा करायची आहे वलिओ सामन्याकडे. ज्या ठिकाणी मात्र जबरदस्त चुरस निर्माण झाले, 18 चेंडू 31 धावांची गरज. अठरा चेंडू 31 धावांची गरज, 23 धावा धावफळ करत या ठिकाणी मोहन गाताडे. रायगडचा बादशाह सुनील गडगे जंगीश चिकडेवाले यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. निखिल ठोंबरे यांनी लगातार 2 षटकार मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक आलं या ठिकाणी. निश्चितच निश्चितच या ठिकाणी मारल्यानंतर येणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी मात्र गरज असणार आहे. 18 चेंडू 31 धावांची सामना मात्र दोन्ही पारड्यामध्ये झुकलेला सामना. बहुमन इलेव्हन असेल किंवा बालू इलेव्हन असेल दोन्ही संघ कोणीही जिंको कोणी हार या ठिकाणी मात्र विजय मात्र वडगाव संघाचा होणार आहे. आपण पाहतोय जी क्रीडा स्पर्धा आयोजित केलंय आणि त्याच्या मार्फत या ठिकाणी मात्र पाहतोय प्रत्येक वर्ष नवनवीन संकल्पना नवीन नवीन उत्तरोत्तर या स्पर्धेचा जी मजा वाढत जाणार आहे आणि सामन्यात मात्र मजा येणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रफुल्ल म्हात्रे चंद्रशेखर याला 23 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या होत्या. आता मात्र स्ट्रायकरला विवेक जांभूळकर सारखा तडाखेबंद डाखुरा फलंदाज याच्यासाठी हा चेंडू मात्र जोरदार अपील केला पायचीच आणि पंचाने अपील उचलून धरलं पहिल्या विकेटचं पतन.
आज आयोजक वडगाव गावाचा या ठिकाणी मी एक सूचना करून प्रत्येक कर्णधाराने 500 रुपये मंडळाकडे जमा करायचे आहेत। तर या ठिकाणी मात्र जबरदस्त सामना पाहायला मिळतो। आता मात्र समीकरण बदललंय या ठिकाणी पोपटे सर 17 चेंडू आणि 31 धावांची गरज येऊन ठेपली असताना नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवर सरसावतोय। ज्याने की झेल सोडला तो म्हणजे 6 धाव बहाल केल्या होत्या तो मात्र अक्षय पाटील याला मात्र कुठेतरी तोलामोलाची साथ द्यावी लागेल पोपटे सर। ती मात्र निखिल ठुमरेला निखिल ठुमरे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत या ठिकाणी मात्र विजयाची आशा असणार आहे बालू इलेवन संघाला। परंतु या ठिकाणी मात्र जबरदस्त युवा रचना क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातो। आपण पाहतो 15 खेळाडू या ठिकाणी खेळतात तर निश्चित 15 खेळाडू जरी दिले असले तरी निश्चितच आपण प्रत्येक खेळाडूला चान्स दिला गेलाय। एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली जरी तरी 15 खेळाडू असतात खेळाडूमध्ये मात्र काकराच खेळाडू असतात परंतु प्रत्येक खेळाडूला इथे चान्स दिला चांगली स्पर्धा पाहायला मिळते। मात्र या जयेश निश्चित एक बल मिळतो फेल एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत। तर निश्चित या ठिकाणी एक चांगली स्पर्धा क्रिकेटचा हा जो मार्ग पकडलाय खेळाचा कलेचा मार्ग पकडलाय आणि वडगाव गावाने मात्र उंच शिखरावर आज वडगाव गावाचं नाव आहे दरारा। या ठिकाणी आपण कुठेही जा वडगाव गावाचं नाव सांगा वडगावची टीम आहे। तर निश्चितच प्रत्येक जण विचार करतो हा वडगावची टीम निश्चितच चांगला संघ आहे। या ठिकाणी हा चेंडू मात्र रिव्हर्स शॉटचा फटका चेंडू मात्र जातोय पॉइंट आणि गली मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडूवर मात्र दोन धावा धावून पूर्ण केल्यात आणि या दोन धावीच्या मदतीने 25 धावा धाफलकर लागल्यात त्या मात्र बालू इलेवन संघाच्या। आता मात्र 29 धावांची गरज आहे 16 चेंडू 29 धावा निश्चितच या ठिकाणी आव्हान कठीण नाहीये आव्हान सोपंही नाहीये या ठिकाणी पोपटे सर। हा चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये लुडॉप सीमारेषेच्या जवळ चेंडू धाडलाय आणि चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत चौकार। दोन मिनिट थांबवतोय मी। सन्माननीय प्रवीण आंबोणे आलेत केलकरचे कामगार ज्यांनी गेल्या वर्षी मात्र या पाहायला गेला स्पर्धेमध्ये बक्षिसाची खैरात केली होती ते मात्र प्रवीण आंबोणे आले त्यांचे इथे हार्दिक अभिनंदन ओव्हर टू जयेश पाटील। तर या ठिकाणी मात्र 29 धावा धाफलकर लागले होते। आता मात्र सामन्याला चुरस निर्माण झाले कुठेतरी दोन चेंडू चांगले टाकले होते प्रफुल्ल म्हात्रे याने त्यानंतर मात्र कुठेतरी तडाखा बसलाय प्रफुल्ल म्हात्रेला। हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू आहे आणि या ठिकाणी मात्र एकच धाव मिळते ती मात्र बालू इलेवन संघाला एका धावीच्या मदतीने 30 धावा धाफलकर लागल्यात। तर या ठिकाणी मात्र निश्चितच खेळ संघ भावनेने खेळ भावनेने या ठिकाणी खेळ करायचा या ठिकाणी प्रफुल्ल म्हात्रे यांना सर्वांना विनंती असेल आणि या ठिकाणी मी विनंती करतोय जी पंच कमिटी आहे या प्रीमियरची कमिटी आहे सर्वांनी जे अवेलेबल असेल त्यांनी कुठेतरी बिर्याणी भरायला जायचंय अरुण केदारी यांच्या घरात बिर्याणी भरण्यासाठी गरज आहे तर कृपया या ठिकाणी आपण मदत करायची आहे। सूचना समाप्त। तर या ठिकाणी मात्र लगातार दोन षटकार मारले कुणीही तर हा चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक आहेत प्रणित गडगे घेणार की जेल जेल तर मात्र सुटलाय पण त्या चेंडूवर मात्र एक धाव मिळते आणि या एका धावीच्या मदतीनं 31 धावा धाफलकर लागल्यात अजूनही 23 धावांची गरज आहे विजयासाठी उरोरी चेंडू मध्ये 23 धावांची गरज। आता मात्र पोपटे सर विचार केला तर सामना दरवाजा उघडलाय विजयाचा दरवाजा उघडलाय ते मात्र बाली इलेवन संघानं परंतु जोपर्यंत निखिल ठुमरे तोपर्यंत आशा असणार त्या ठिकाणी मात्र लगातार दोन षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी कोण षटकार मारणार कोण चौकार मारणार आणि कोण विजयी होणार हा येणारा कालच सांगेल। हा चेंडू आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला अक्षय पाटील याचा दुसरा गडीबाद
अक्षय भाई मनाचा दिलदार असा माणूस नाही शोधून सापडणार जीवा भावाची संगत त्याला जीवा भावाची संगत त्याला गावा गावात त्या मोरांची आमच्या अक्षय भाईचा या ठिकाणी पोपडे सर आपण पाहतो की डीजे मास्टर कल्पेश गडगे एवढे हुशार आहेत की त्यांनी त्यावेळेस अक्षय पाटीलाचं गीत वाजवलं ज्यावेळी तो बाद झाला त्यावेळी जेवढी चौकार मारला होता त्यावेळी सुद्धा गीत लावण्याची गरज होती परंतु 31 धावा धाफलकर आहेत 12 चेंडू 23 धावांची गरज 12 चेंडू आणि 23 धावा या ठिकाणी पोपडे सर सामना कोण जिंकणार सामना कोण हारणार याला महत्व नाही या सामन्यातील आनंद कोण घेणार आपण पाहतोय की आपले नवनिर्वाचित सदस्य संतोष गडगे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचा जर विचार केला तर कोणतेही क्षेत्र असो भजन असो किंवा कीर्तन असो किंवा व्हॉलीबॉल असो किंवा क्रिकेट असो ते प्रत्येक गोष्टीत आपला आनंद व्यक्त करतात आणि या ठिकाणी मात्र त्या गोष्टीचा आनंद घेतात ते म्हणजे कामं लागले तर ते तिथले सुद्धा आनंद घेतात तर निश्चितच त्यांचे धन्यवाद करूया त्यांना धन्यवाद देऊया आणि ओरव्या सामन्याकडे 12-23 धावांची गरज मात्र गोलंदाजी बघू गोलंदाज येतोय जीवन पाहायचंय जीवन 12-23 धावांची गरज परंतु चकडेवाला सुनील यांनी मात्र लगातार 2 षटकारा 200 रुपये पारित लावले ते निखिल डोंबरेला एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला पुण्याला जीवन सामोरे जाते मात्र निखिल डोंबरे एक जबरदस्त केली केले मात्र तारणा टरणा पाहायचंय बॉलिवूड संघाचा जबरदस्त चेंडू मात्र पाहायला मिळतोय लोंगोच्या दिशेने चेंडू तटवलाय चेंडू तिथे ऋषीने अडवलाय एक धाव घेतले एकच धाव जबरदस्त मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गजानन पाहायला गेला तर कैलासवाजी गजानन याचा मुलगा एक जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय त्याचे हार्दिक अभिनंदन इथे मध्ये समीकरण बदलतंय 11 चेंडू 22 धावांची गरज प्रत्येक चेंडू मागे 2 सरासरी राखायचे एक जबरदस्त आमचे अरुणजी पारेंगी आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन निखिल बाबर एक जबरदस्त समालोचक एक जबरदस्त युट्यूबचे मेन मात्र पाहायला गेलं तर 185 देशामध्ये मात्र या युट्यूबच्या द्वारे आपली प्रीमियर लीग पाठवली जाते सर्व मात्र 185 देश पाहतोय पुण्याचं जीवन सामोरं जाणार मात्र पाहायला मिळतोय धीरज पुण्याचं पाहायचं आणि धीरजचे डीजे धन्यवाद धन्यवाद मात्र इथे आपले पाहिले सुनील चकडेवाले होते त्याची 2 रुपये पारितोषिक आलाय परंतु गाणं सुद्धा लावलंय आला चकडेवाला आला आता मध्ये स्वतः कर्णधार आलाय बालू गडगे पूर्ण 10 ओव्हर असणार एक जबरदस्त खेळ करणं गरजेचं आहे ते मात्र बालू गडगेला पूर्ण 10 ओव्हरमध्ये असणार या बालूच्या तर निश्चित येणार आहे 10 चेंडू आणि 22 धावांची गरज तत्पूर्वी एक सूचना करतो पुन्हा एकदा की बिर्याणी भरवायची आहे कृपया जे स्वयंसेवक असतील त्यांनी या ठिकाणी अरुण केदारी यांच्या घरी जाऊन ते काम करायचंय 10 चेंडू 22 धावांची गरज असताना सलामीचा फलंदाज अजूनही नांगर टाकून मित्र म्हणून या ठिकाणी आहे तो मात्र निखिल ठोंबरे निखिल याच्यासाठी हा चेंडू निश्चित जबरदस्त चेंडू होता मित्र म्हणून की विजय एसटीवरून चेंडू गेला होता निर्धाव चेंडू या ठिकाणी आम्हाला सुद्धा समजतं या ठिकाणी जबरदस्त चेंडू होता निर्धाव चेंडूचे सांगता झाले आता मात्र 9 चेंडू 22 धावा परंतु कुठेतरी एखादा षटकार कुठेतरी एखादा चौकार या सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल परंतु मास्टरकडे आपण पाहतोय की स्वतः कर्णधार बालू गडगे उतरलेत पुन्हा जीवन जाधव तयार हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या तारामंडळात तर निश्चित आता मात्र लगातार 2 जर षटकार लगावले निखिलने तर 200 रुपये पारितोषिक आले सुनीलजी चकडेवाला याचकडून मात्र इथे मध्ये समीकरण बदलतंय 8 चेंडू आणि 16 धावांची गरज 8 चेंडू 16 धावांची गरज तसेच तर बालू गडगे यांनी षटकार लगावला तर प्रवीणजी आंबोणे याचकडून 100 रुपये पारितोषिक पुन्हा एकदा जीवन सामोरं जातोय मात्र निखिल पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू लावण्याचा प्रयत्न अपील होते उत्साह जरा विश्वास कप
एक बार एक धाव मिलते मात्र एक बाई स्वरूप आता मतलब समीकरण बदलते है सात चेंडू आणि पंद्रह धावांची गरज सात चेंडू पंद्रह धावांची गरज जर बालू गडगे ने षटकार लगवला तर प्रवीण आंबवणे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक शिकले किती षटकार लावले तर प्रत्येक षटकार 100 रुपये पारितोषिक शिकले प्रवीण आंबवणे गेल्या वर्षी बक्षिसांची खैरात केली होती परंतु आज मात्र पुन्हा एकदा प्रवीण आंबवणे वाटतं एटीएम खाली झाला एटीएम पाहायला गेला तर सुरू झालाय तोच पुन्हा एकदा जीवन जबरदस्त चेंडू मात्र पाहायला गेला आता मात्र समीकरण बदलतंय सहा चेंडू पंधरा धावांची गरज डू अँड डाय अशी परिस्थिती निर्माण झाली ती मात्र निखिल आणि बालू गडगे यांची तीन षटक संपलेत तीन षटकात समाप्ती धावाला धावपळका पाहायला गेला तर येणारे सहा चेंडू पंधरा धावांची गरज धावाला धावपळकावर 39 धावा प्रसाद गातारे एक जबरदस्त गुणलेखक गुणवान गुणलेखक जबरदस्त कामगिरी त्याचं हार्दिक अभिनंदन आमच्या स्पर्धेच्या आयोजनाच्या वतीनं सहा चेंडू आणि पंधरा धावाची गरज सर मी विनंती करतो एम के गडगे सर आपण आपला निर्णय कळवायचा आहे याच्यानंतर सामना होणारा एम के गडगे वर्ष प्रल्हाद पाटील या दोन्ही संघादरम्यान वेल करू नका सर्वांना विनंती करतो योगेश पाटील असेल किंवा पाहायला गेला तर निश्चित पाहायला गेला तर बबन जाधव वेल करू नका सहा चेंडू पंधरा धावांची गरज तर निश्चित जयेश पाहायला गेला एक जबरदस्त प्रीमियर लीग पाहायला मिळते मात्र युट्यूबच्या माध्यमाद्वारे मात्र या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते मात्र ही गेली चौथा वर्ष आणि चौथ्या वर्ष मात्र युट्यूब गेला योगेश पाटीलच्या वतीनं मात्र या युट्यूबचं मात्र इथे प्रक्षेपण केलं जात आहे एक जबरदस्त मात्र योगेश पाटीलने पाहायला गेलं चांगलं कार्य केलंय त्यांचं हार्दिक अभिनंदन निश्चितच या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन करू आपण पाहतो की पोपटे सर प्रत्येक जण प्रत्येकाचा वाटा या ठिकाणी उजळतोय तर या ठिकाणी आपण पाहतो कुमार ओमकार महादेव गडगे यांच्या सौजन्याने चषकाचं अनावरण केलं या ठिकाणी आणि बरीचशी आपण पाहतोय की जी स्वयंसेवक आहे ते या ठिकाणी मागे भोजनाची सुद्धा व्यवस्था कुणी पाण्याची व्यवस्था करते आणि या ठिकाणी मात्र ही स्पर्धा कशी पार पडेल आपल्या गावचं नाव कसं चांगलं होईल याचा मात्र प्रत्येक जण प्रयत्न करतोय तर निश्चित पाहायला गेलं पाहायला रवी जांभुळकरांचा एक जबरदस्त रिलायन्सचे आचार्य त्याने मात्र एक जबरदस्त बिर्याणी बनवली वास्तव जबरदस्त वाटतंय मला शनिवार आहे उपास एक टाइम मला काय फक्त वासच रवी मी तर निश्चित पाहायला गेला तर रवी जांभुळकर असं ज्ञानेश्वर जाधव असतील केडी गडगे तर खरंच एक जबरदस्त डॉक्टर केडी गडगे आमचे गेले 25 वर्ष डॉक्टरची कामगिरी करत त्यांचं हार्दिक अभिनंदन डॉक्टर एम एस झालेत एमबीबीएस तर निश्चितच एमबीबीएस आमचे डॉक्टर केडी गडगे आमचे मोहन गाताडे सांगतात एमबीबीएस त्यांनी पदवी संपादन त्यांचे लंडनला जाऊ त्यांनी पदवी संपादन केले त्यांचे हार्दिक अभिनंदन काम करतात मी तर निश्चितच ओलवे सामने सहा चेडू पदवाची गरज सामन्यामध्ये थांबू नका जो भरपूर केले सामने गेलवायचे आता दुसरा सामना चालू आहे मी विनंती करतो लगेचच तर निश्चितच थोड्याच वेळात बिर्याणीचं वाटप होईल तर निश्चितच मात्र बिर्याणीचा आस्वाद घ्या सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे तर आमच्या युट्यूबवाल्यांना पहिला बिर्याणी द्या सकाळपासून त्यांना काही नाश्त्याची सोय केली नाही तर मी विनंती करतो थोड्या वेळात आमच्या युट्यूबवाल्यांना बिर्याणी द्या पाहुण्यांना प्रत्येकाला बिर्याणी द्या कोणी असं करू नका डबल डबल नका घेऊ एकदाच घ्या काय पोट भर का पण एकदाच घ्या घरी नेऊ नका ओ टू जयेश निश्चितच या ठिकाणी पोपटे सर सामना एक रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलाय या ठिकाणी मात्र निखिल टोंबरे अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे ऋषी गडगेच्या हातामध्ये चेंडू आणि या ठिकाणी मात्र निखिल धन्यवाद पोपटे सर धन्यवाद डीजे मास्टर खरंच मला योगेश पाटील म्हटला होता की माझं स्वप्न आहे की आपल्या या आयपीएलला युट्यूबचं प्रक्षेपण व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्याचं स्वप्न आहे ना ते म्हणजे सत्यात उतरवलंय ते आपण इथं बघतोय की गेली 185 देशामध्ये युट्यूब प्रक्षेपण होतंय आणि योगेश पाटील आपलं स्वप्न साकार या आयपीएलच्या माध्यमातून केलंय त्याचं मनापासून मी स्वागत करतो पुनश्च ते स्वागत करतो त्यांनी युट्यूब प्रक्षेपण सादर केलंय धन्यवाद जयेश तर या ठिकाणी मोहन मात्र जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपल्या वळगावच्या युवा खेळाडू करतात त्यांचा सुद्धा आपल्याला अभिमान पाहिजे या ठिकाणी मात्र पाच चेंडू पंधरा धावांची थांबवतो ऋषीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय निखिल टोंबरेची विकेट घेतल्याबद्दल धन्यवाद राजेश गडगेकडून 100 रुपये धन्यवाद राजेश निश्चित पुन्हा एकदा ऋषी तयार आणि हा चेंडू मात्र
जतीन कुठेतरी चाकला या चेंडूवर या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बक्षीस आले ते जोगाड निर्णय असेल त्यांचा पंच गुण बाद या ठिकाणी मात्र ही धावणे आता मात्र चार चेंडू आणि पंधरा धावांची गरज या ठिकाणी असं वाटलं होतं की निखिल टोमरे खेळपट्टीवर आहे आणि या ठिकाणी मात्र कुठेतरी निश्चितच कुठेतरी दुर्दैव म्हणावं लागेल आणि त्यावेळी मात्र बाद झाला तो मात्र निखिल टोमरे अजून एक शंभरवाचा पारितोषिक आलाय ऋषीसाठी मला तो वैभव पाटील यांच्याकडून शंभरवाचं पारितोषिक धन्यवाद वैभव आणि धन्यवाद आणि आभार ऋषीचं ही चांगली वयमोजी पाहायला मिळते धन्यवाद आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालाय चार चेंडू पंधरा धावांची गरज आहे परंतु अजूनही सामना संपलेला नाही या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षी एक सामना झाला होता जबरदस्त सोपी टोमरे यांनी लगातार तीन चेंडूवर तीन चौकार मारले होते जितू मात्र या गोलंदाजाला निश्चित गेल्या वर्षी खेळली विसरता कामा नाही एक जबरदस्त खेळ केला होता स्वप्नील टोमरेने परंतु ऋषीने चांगली कामगिरी करतोय दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद केले येणारे चार चेंडूवर पंधरा धावाची गरज चार चेंडू पंधरा धावाची गरज कोण जिंकणार कोण आणणार शेवटचा चेंडू जाणार आता मात्र येतोय फलंदाज गणेश चार चेंडू पंधरा धावांची गरज ऋषी एक जबरदस्त 200 रुपये पारितोषिक पटकवलाय वैभव पाटील याचकडून 100 रुपये राजा गडगे याचकडून 100 रुपये एक जबरदस्त कामगिरी करतोय मात्र या मैदानावर पुन्हा एकदा ऋषी पुलकवाज पंडूचा चेंडू मात्र पाहायला मिळते इथे मात्र निश्चितच पाहायला गेला तर पंच एक धाव का एक धाव मिळते आता मात्र तीन चेंडू 14 धावांची गरज परंतु बालू गडगेला प्रवीण आंबोळेकडून 100 रुपये पारितोषिक सामना जिंकायचे षटकरे मारायचे भानू गडगे करोय मोर स्वतः करणार आहे डुआन आहे करायला येते मारा अशी परिस्थिती पाहायला मिळते तीन चेंडू आणि 14 धावांची गरज ती मात्र भानू गडगे याला एक जबरदस्त काम करावं लागणार ऋषी चांगली गोलंदाजी करतोय भानू गडगे मध्ये धमक आहे निश्चित पाहायला गेला एक जबरदस्त फलंदाज आहे आणि निश्चित पुन्हा एकदा ऋषी तीन चेंडू 14 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतो की चिकडवाला सुनील रायगडचा बादशाह यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी पुपणे सर तर निश्चितच या ठिकाणी सामना कोणी जिंकू शकतो कारण ऋषी एक युवा गोलंदाज एक चूक सुद्धा किती मागत पडू शकते क्रिकेटमध्ये सड्यासारखा रंग बदलणारा खेळ आणि या ठिकाणी मात्र जेलबाद केले बालू गडगे याला धन्यवाद डीजे मास्टर तर या ठिकाणी मात्र पोपडे सर संजय गडगे खेळपट्टीवर जातात तर आधीच त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय अंकुश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक एक जरी षटकार मारला तरी 500 रुपये बलीराम गडगे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये परंतु मी तर म्हणेन संजय गडगे खेळपट्टीवर गेलेत ना मैदानावर गेलेत ही सुद्धा मोठी गोष्ट आहे म्हणजे यात आनंद घेणं गरजेचं या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र की सामना संपलेला आहे की काय या संघासाठी परंतु या ठिकाणी मात्र जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते चांगला सामना असं वाटलं होतं की या ठिकाणी हा सामना बालू गडगे यांच्या बाजूने झुकेल परंतु चांगली गोलंदाजी केली ती मात्र मुकेशच्या वेळी ती मात्र ऋषी गडगे या गोलंदाजाने आणि हा सामना आपल्या बाजूने फिरून आणला तो मात्र टर्निंग पॉईंट काय असेल तर मी तर म्हणेन की निखिल टोमरे याची विकेट मी थांबवतो तुला तर सन्माननीय संतोषजी पाटील यांना विनंती संतोष गोविंद पाटील यांना विनंती करू आपण यायचं आणि स्टेजमध्ये बसायचं आमच्या मंडळातर्फे आपला हार्दिक अभिनंदन संतोषजी पाटील या ओव्हर टू जयेश तर या ठिकाणी मी विनंती करतोय महेंद्र भास्कर आपण आपली फी आहे ती जमा करायची आहे अशी विनंती असणार आहे आणि यापुढील सामना दोन मिनिट तर ज्यांना बिर्याणी जी हरलेली टीम आहे ते बिर्याणी वाटप चालू झालंय बिर्याणी खायचे लाईन मध्ये राहा सगळ्यांना भेटली पाहिजे प्रत्येकाने लाईन मध्ये राहा कुणी गडबड करू नका तर मग लाईन मध्ये राहा आणि बिर्याणी खा अजिबात कुणी लाईन मध्ये प्रत्येकाने राहायचंय